यार उसका बस कर रहा आता जास्त नको करू, जाऊ दे बर देवर विषय सोडून, तू पण ऐकत जागा जरा, तू पण अनु तू काय ऐकत नाही ग, तू गप बसा जरा जरा। अरे मी गपच बसतो ना, पण तू भी ऐकत जा ना ग माझं, एवढं सगळं व्हायला लागलंय। तू भी मला व्हिडिओ मध्ये पहिल्यापासून करत होते, आता लोक कसे बोलायला लागले। जाऊ दे ग, समजून घ्या आता कसं, कुत्रा शेवटी कुत्र्या शेपूर ते वाकडा ते वाकडा असतं। किती जरी आपण चांगला करायचा प्रयत्न करा ना, लोकांना ते वाईटच वाटतंय। तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओ मध्ये एवढं काय वाईट वाटतं सांगा बरं, तुम्ही एवढं घाण घाण बोलायला आम्हाला काय चुकतंय का आमच्या व्हिडिओ मध्ये? आमचं कुठं आम्ही संस्कृती विरोधात मध्ये काही केलंय का काय, असं काय आहे का सांगा ना। थोडी पण लाज ठेवत नाही यार तुम्ही, जे म्हणाला ते बोलताय यार। स्वतः विचार करायला पाहिजे, आपल्या घरी पण आया बहिणी आहेत, त्याचा पण विचार करायला पाहिजे तुम्ही। जाऊ दे शांत बस अनुष्का, किती मी तुला एक सांगतो, लोकांनी किती जर नाव ठेवलं ना, आपण आपलं काम थांबवायचं ना, एवढं लक्षात ठेवत जा तू पण। अजिबात काम थांबवायचं नाही, आपण जे पुढे चालतोय आपण आपल्या मनाने चालत राहायचं पुढे। लोकांना जी नाव ठेवायची ना ती ठेवू दे, पण एवढं लक्षात ठेव तू कधी हार मानायची नाही। तू जर हार मानली ना अनुष्का, काय नाही, लोक जे बोलतात ते खरंच होईल। मी पहिल्या व्हिडिओ मध्ये येतच नव्हतो, तुम्ही मला व्हिडिओ बघा। अरे हो मला माहिती आहे, एक तर तुला ऐक ना, तुला आवड नव्हती हे मला चांगलं माहिती, पण मी तुला आवड बनवली त्याच्यामध्ये। कारण कसं असतं, आपल्याला कुठल्या पण क्षेत्रामध्ये पुढे जायचं ना, त्याच्यात मेहनत करायला पाहिजे, तटून मेहनत करायला पाहिजे। लोक बोलतात रे, बोलू दे ना, मला सांग, चांगलं केलं तर लोक बोलतात, वाईट केलं तर लोक बोलतात, आपण काय करणार त्याला। लोक कसंच खाऊ देत नसतात, लोकांची घाण सवयच असते ती, पण आपण हार मानायची नाही रे कधी। काय होतं बोलले सांग बरं आपल्याला, काय भोक पडतं का आपल्याला लोकांशी वेळ दिल्या म्हणून? कळू दे ना लोकांना, पण लोकांमुळे व्हायला लागले नाही भांडण। अरे बाबा मी तुला काय म्हणतो माहितीये का अनुष्का, हार मानायची नाही रे तू, एवढं लक्षात ठेव, खरंच हार मान नको। जेवढे लोक लिमिट असते नाही, एकदा दोनदा तीनदा इतक्या कितीदा आपण व्हिडिओ काढला तरी पण लोक ऐकत नाही। अरे हो मला कळत रे बाबा, मला कळतंय लोक भरपूर नाव ठेवत रे, पण कसं असतं माहितीये का अनुष्का, ते नाव अशा परिस्थितीमध्ये पण वेगळंच बोलतात। मला काय बोलायची तशी गरज आहे का? कळत रे मला पण त्या गोष्टी, थोडी पण लाज वाटत नाही लोकांना, वाटलं पाहिजे यार काय, आपल्या घरी पण आया बहिणी आहेत, याचा पण थोडा विचार करायला पाहिजे। आपण कोणाला बोलतोय, काय बोलतोय आणि का कशामुळे बोलतोय, काही कारण नसताना यार तुला एक सांगतो अनुष्का, लोकांची इतकी घाण सवय असते, एखादं पुढे चाललं नाही त्याला बरोबर मागं खेचण्याचा प्रयत्न करतो। आवड असली ना कुणी मागं खेचून नाही गेला पाहिजे। आणि मागं खेचलं तू न कोण राहू मागं, तू पण पुढे चालायचा प्रयत्न कर ना। तू कशाला थांबते, तू का म्हणते व्हिडिओ नाही काढायचे? असलं वाईट बोलणं मला नाही ऐकून घ्यायचं कोणाचं। अरे अनुष्का समजून घ्यायचा प्रयत्न कर, नाही एवढं मनाला लागून घ्यायचं रे, लोकांना काय बोलायचं बोलू। प्रत्येक चांगले व्हिडिओ काढले तरी वाईट बोलतात, कशी बी व्हिडिओ काढवते तरी वाईट बोलतात। व्हिडिओ काय हाय असं वाईट बोलायसारखं सांगा बरं तुम्हाला, त्यापेक्षा नाही काढलेलं बरं ना। मला माहितीये रे, पण आता कसं असं त्यांना अक्कल पाहिजे ना, जे कोण हरामखोर लोक आहेत ना त्यांना कळायला पाहिजे ना। अरे आपल्या घरी पण आया बहिणी आहेत, आपण कसं बोलायला पाहिजे दुसऱ्यांना, काय बोलायला पाहिजे, आमचं काय चुकलं हे सांगा ना। तुम्हाला काय वाईट वाटलं आमच्या व्हिडिओ मध्ये? नाही ना ते म्हणजे खुशाला व्हिडिओ बघू वाटत नाही, पहिल्यांदा व्हिडिओ येतो आणि असं येतो मग बघूच ना। मित्रांनो एवढं घाण घाण बोलतात ना, खोटण्याचा शपथ इतकं घाण बोलतात, वाचायला पण लाज वाटते आपली आपल्याला। मग वाईट वाटणार नाही एखाद्या बाईन जर असं जर बघितलं समजा, वाईट वाटणारच ना, मन खचून जाणार ना असं केल्यानंतर। दोन तीन दिवस झालं सारखं बॅड कमेंट हिनं वाचलं, मी अगोदर बोलतो लक्ष देऊ नको देऊ नको, पण कसं असतं एकदा नजरेसमोर आलं ना त्याच्यावर लक्ष पडतं आणि हे वाचलं तिच्या मनाला एवढं लागलं। मित्रांनो दोन दिवस झालं मला इतकं बेजार करायला आली ती, तरी पण मी कालचा व्हिडिओ बळच बळच बसून घेतला, नाही चल म्हणलं जाऊ दे त्याला काय चालत असतं म्हणलं। पण लोक साली घाण बोलायचं थांबत नाहीत, असे काही लोक असतात असतील काही लोक तसले असते, त्यापेक्षा मग कोणतेच ऐकायचं ना, चांगलं पण नको ऐकायचं वाईट पण नको। कालच एक व्हिडिओ बनवला आम्ही सोशल मीडियावरली माणसं कमवलेत हे दाखवलं आम्ही त्याच्यामध्ये, आणि आज लगेच अशी घाण करायला लोक। अरे थोडी लाजा वाटू दे रे थोड्याप्या, थोडं तरी समजून घ्यायचा प्रयत्न करा, आपल्या घरी पण कुणीतरी आहे ही का दुसरी व्यक्ती नाही, आपलीच आई बहीण कुणी ना कुणी आहे, विचार करून बोला जरा तुम्ही पण। आम्ही ऐकून घेतो म्हणून तुम्ही बोलत चालता, आम्ही ऐकून घेतो म्हणून तुम्ही बोलत चालता, आम्हाला काय कमेंट दिसत नाही का? अरे दिसतात रे, आपण आम्ही इग्नोर करतोय, जाऊ द्या चालत राहतं, आज नऊ दे हे गप्प बसतील, आज नऊ दे गप्प बसतील, हेच विचार करतो। पण तुमचं चालूच आहे बोलायचं, एखादा पुढे चाललं त्याला बरोबर मागं खेचायचं। आता असं मनाचं खच्चीकरण करायचं म्हणजे आम्ही पुढे जाणार नाही, तर स्टॉप होणार, झालं तुमच्या मनात समाधान?
अनुष्का झालं गोष्ट ना, आम्ही पहिल्यापासून व्हिडिओ काढायला येतच नव्हते, तुम्हीच मला फोर्स केला की चल व्हिडिओ काढाल, काही नसते होत, काही नसते होत. मी काय म्हणतो, मला माहितीये ना तुला या गोष्टी आवड नव्हती, पण मी आवड निर्माण केली त्याच्यामध्ये. पुढे पुढे चाललो तसं तसं जास्तच बोलणं वाढायला लागले सगळ्यांचं, पण त्यापेक्षा नकोच ना, जितकं जितकं पुढे जाईल तितकं तितकं तसं वाढायला. अरे हो, मला कळतंय ना. थोडं यार समजून घ्यायचा प्रयत्न करा मित्रांनो, प्लीज यार वाईट कमेंट करू नका, कारण कसं झालं आपल्या इकडे मराठी माणूस पुढे जातो ना, जाण्याचा प्रयत्न करतोय, त्याला जाऊ दे ना पुढे, तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे यार. इतक्या खालच्या स्थळाला जाऊन बोलायला पाहिजे का, इतकं खालच्या स्थळाला इतकं बेकार बोलणं वाचायला पण. आता काय बोला मित्रांनो, खरंच यार खूप घाण 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 कमेंट करतात यार लोक, खरंच इतकं मनाचं खच्ची करून होतं, इतकं वाईट वाटतं. हे आमचं फॅमिली पण व्हिडिओ बघताय यार, त्यांना पण वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. तुम्ही पण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे यार आम्हाला, आम्ही तुमच्या मधलेच, आम्ही काय लांबचे नाही आहेत. आम्हाला आवड आहे, छंद आहे म्हणून व्हिडिओ काढत होतो, दुसरं काय नव्हतं कारण. पण ते तुम्हाला नाही कळून चुकलं. आहेत ना भरपूर जण सोशल मीडियावर आहेत, भरपूर जण आहेत, आम्हीच काय अजून भरपूर जण आहेत, पण तुम्ही सगळ्यांनाच असं बोलता, आम्हालाच नाही. जरा कमी करा रे फालतू चाळे, खरं सांगतो खरंच कमी करा. अरे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय असं काही करू नका. आणि तू एक तुला एक अनुषा तुला एक गोष्ट सांगतो, तू टेन्शन घेणं अजिबात बंद करायचं, तुला लय वेळ सांगितलं मी टेन्शन अजिबात घे. मी काय म्हणतोय, आपण जे ठरवलं ना, आपण जे ठरवलं ना ते पूर्णच करायचं. आपण आपल्या लाईफ मध्ये पुढे जायचं ना, आपल्याला पुढे जायचं, लोकांनी किती पण भूक होते मागून, किती पण नाव ठेवते, किती पण घेसण्याचा प्रयत्न करते, पण आपण अजिबात थांबायचं नाही. ऐका ना तुम्ही काय म्हणले मला पहिल्यांदा, आपण आता नवीन नवीन आहेत, आपल्याला आताच बोलते, लोक पुढे बोलायचे नाहीत, जसं जसं पुढे पुढे चाललो तसं तसं. अरे लोकांना नाही प्रगती देखवत, आणि पुढे चालल्यानंतर नाही देखवत रे, खरंच नाही देखवत लोकांना. जवळचे असू लांबचे असू सगळे तशीच घाण करतात. पुढे तोंडावर थोडं चांगलं बोलते ना आपल्याला कधी वेळेस, मागवटून कसं टोमणं देते त्याच्यापेक्षा बोलायचं. अरे मी काय म्हणतो, लोकांची घाण सवय झाली ती, पण आपण लक्ष देच नाही त्या गोष्टीकडे, एकाने नाही एकाने सोडून द्यायचं. जवळचे बी तसे करते तर लांबचे बी तसे करते. मी काय म्हणतो, अजून मी तुला सांगतो लोकांची सवय असते अनुष्का, तू ह्या गोष्टीत अजिबात लक्ष घालू, मनाचं खच्ची करणं अजिबात करून घेऊ नको, तू तुझं मन नाराज करू नको, तू पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न कर, निगेटिव्ह होऊच नको. लोक किती पण वाईट बोलू दे, किती पण घाण बोलू दे, आणि किती पण खेचण्याचा प्रयत्न करू दे, कोणासमोर काड्या करायचा ना करू दे लोकांना. माझ्याबद्दल कोण वाईट बोललं ना थोडं सुद्धा मला जमत नाहीये, आणि मला लगेच टेन्शन येते त्या गोष्टीचं, त्यापेक्षा नकोच वाटतंय, मग त्यापेक्षा नकोच काहीच केलं नाही बरं. पण तुम्ही अजून आता सांगतो, आणि तू टेन्शन घ्यायचं बंद करायचं, काही गरज नाही टेन्शन घ्यायचं. लोकांना तुला काय म्हणतो ना, नाव ठेवतो मी खंबीर आहे नाही, तर तुला काय अडचण आहे, तू विषय सोडून दे बाकीचा. लोकांच्या तोंडाला तर तुम्ही हात लावू शकत नाही ना. अरे मग आपण आपली प्रगती करून दाखवू ना ह्याच्यामधूनच कवर. अरे आज नव्हते आपण सक्सेस होच ना, हो मला सांग पहिलं काय होतं का आपलं, आता आहोत ना व्यवस्थित, मग काय भ्यायचंय कवर. आणि विशेष म्हणजे आपली फॅमिली सपोर्ट करायला आहे ना आपल्याला, मग काय भ्यायचंय आहे, पण लोकांच्या तोंडाला नाही करू शकत. मी तुला तेच ऐक, एक जण बोलला आपण एकाला गप करू शकतो, दोघ जण बोलले आपण दोघाला पण गप करू शकतो, पण सगळे जर बोलत असले ना वाईट, आपण सगळ्याला गप करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना कसं गप करायचं हे आपल्या परीने विचार करायला पाहिजे. जेव्हा आपण खरंच या सोशल मीडियावर काही ना काही कमवून दाखवतो ना, त्यावेळेस त्यांना कळलं नाही यार ह्यांचंच खरं होतं म्हणून. त्यांच्या थोडंफार बी होत नाही करणं, जे दुसरं करायला त्याला तर जास्त टोचन द्यायचं, स्वतःला तर नुसतं मोबाईलवर साधा ही करायला ऍड नेट नाटक. अरे कसं असतं, एखादी कला दाखवायचा प्रयत्न करतो आपण, ती लोकांना आवडत नाही त्याला काय करणार आपण तरी, मग मी तुला तेच. अरे बाबा मी तुला अनुष्का, मी तुला काय म्हणतो हे कळतं तुला, लोकांना काय नाव ठेवायचं ठेवू दे ना तुला, मी तुला सांगतोय समजून, तू नको लक्ष देऊ, तू का लक्ष देते त्यांच्याकडं, लक्ष देऊ नको म्हणतात, तू अजिबात लक्ष द्यायचं ना, काय घेऊन देणार लक्ष द्यायचे, लोकांना काय वाईट बोलायचं बोलू दे. अरे भंगार बापाची आवलात, आणि तू विचार करणं सोडून दे पहिले एक तर.